भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा उरण यांच्या वतीने सोमवारी महिला मेळावा व हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. टाउनशिप येथील मल्टीपर्पज हॉलमध्ये झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा ॲडव्होकेट माधवी नाईक या होत्या, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी महिला आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप महिला मोर्चाच्या वतीने आयोजित या समारंभाला परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आमदार मनीषा चौधरी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश पालदी, उरण तालुकाध्यक्ष रवी भुईर, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, ज्येष्ठ नेते पी जे पाटील, महिला मोर्चाच्या महाराष्ट्र सचिव दीपाली मुकाशी, जिल्हाध्यक्ष कल्पना राऊत, जिल्हा सरचिटणीस दर्शना भुईर, सामाजिक कार्यकर्त्या अलका पाटील, जिल्हा परिषद सदस्य रीना घरत, पंचायत समिती सदस्य दिशा पाटील, उरण महिला मोर्चा अध्यक्ष संगीता पाटील, उरण शहर अध्यक्ष संपूर्ण थळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ता आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा माधवी नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महिलांसाठी भाजप सरकारने अंमलात आणलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली व उपक्रमाचे कौतुक केले. कुटुंब आणि समाज कोण सांभाळून ठेवतो? बाई सांभाळून ठेवते. आणि म्हणूनच मला असं वाटतं की 10 हातांची ती जी देवी असते की नाही, ते तुमचं माझंच एक रूप असतं, तुमचं माझंच प्रतीक असतं. 2 हातांचं काम 10 हातांनी करणारी ती देवी. तुम्ही देखील रोज सकाळी उठून हेच करत असता, 2 हाताचं काम 10 हातांनी उरकत असता. आणि म्हणून तुमच्यापैकी प्रत्येकीमध्ये ते देवीचं रूप आणि तो देवीचा अंश आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आमच्यापैकी प्रत्येकीने आल्यानंतर इथे आधी तुमच्यातल्या त्या देवीला, तुमच्यातल्या मातृत्वाला वंदन केलेलं आहे. तुमच्यात फक्त एकच कमी आहे, आपल्यामध्ये ही ताकद आहे हे आपण कधी ओळखत नाही. मला एकटीला या 10 गोष्टी करता येतील हा आत्मविश्वास आपल्यामध्ये नसतो, म्हणून आपण कुठेतरी कमी पडतो. पण अशा मेळाव्यांमध्ये जेव्हा आपण एकत्र जमतो, 10 गोष्टी ऐकतो, आत्तापर्यंतच्या वक्त्यांनी तुम्हाला कितीतरी गोष्टी सांगितल्या, त्याच्यानी तुम्हाला जी माहिती मिळाली त्या माहितीतून स्वतः तुम्ही ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आपल्यामध्ये ही शक्ती आहे ही ओळखूनच या दरवाज्यातनं बाहेर जायचं आहे. तुम्ही खूप काही करू शकता हा विचार घेऊन तुम्ही इथून बाहेर पडायचा आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आजकालच्या काळात महिला या सुजाण झाल्यामुळे आपल्या जगण्यात बदल आला आहे. आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं तर निश्चितपणे आपण आपले व आपल्या कुटुंबाचे जीवन बदलू शकतो. मला आपल्या सगळ्या महिलांच्या कडून अपेक्षा आहे की आपण सगळ्या मंडळी आता अलीकडच्या काळामध्ये सुजाण नक्की झाले. आपल्याला कदाचित शिक्षणाची संधी ही आपल्या आई वडिलांनी दिली असेलच नसेल माहिती नाही, पण सुजाण आपण नक्कीच झालेलं आहोत. त्याचं कारण टेलिव्हिजन आपल्या घरामध्ये आहे, मोबाईल आपल्या कुटुंबियांच्या आपल्या हातामध्ये आलेला आहे, आणि त्याच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून अनेक गोष्टी ज्या काल परवापर्यंत तुम्हाला आम्हाला माहिती नव्हत्या त्या माहिती पडायला लागल्या. आणि त्यामुळे आपल्या जगण्यामध्ये बदल आलेला आहे. तुम्ही मान्य कराल की नाही आपल्या जगण्यामध्ये बदल आला म्हणून? आणि मग जर हा बदल आलाय तर त्या बदलाच्या आधारे आम्ही आमचं जीवन कसं सुधारू शकू याचा विचार आम्ही करण्याची आवश्यकता आहे. आणि यासाठी मला खात्री आहे की आपण सगळ्यांनी मिळून जर ठरवलं तर निश्चितपणानं आपण आपलं आपल्या कुटुंबाचं जीवन बदलू शकतो. सामाजिक आबरूमुळे आपण बाहेर न जावं हे काहींचे समाज बदलत असतात, तरी असे प्रकल्प असे प्रयोग आपण केले पाहिजे आणि असे शोधलं पाहिजे. फक्त घोषणा करून आणि भाषण करून महिलांचं सबलीकरण होणार आहे का? तर होणार नाही. पण आपण या अशा सर्व महिलांचे बचत गटांची एकत्रीकरण केलं पाहिजे, त्यांना त्यांच्या योग्य हाताला काम दिलं पाहिजे. प्रत्येक महिलेला घरी आपल्या गावात आपल्या परिसरात कसं काम मिळेल याची काळजी आणि चिंता आपण सगळ्यांनी केली पाहिजे.